थाने में एक योग शिविर में योग गुरु रामदेव बाबा ने महिलाओं के एक कपड़ों पर टिप्पणी की थी, जिसका विरोध नागपुर शहर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना द्वारा किया गया। राज्य की राजनीति में आपत्तिजनक वक्तव्यों का मानो सिलसिला ही शुरू है। अब बाबा रामदेव द्वारा महिलाओं के कपड़ों पर टिप्पणी की गई, जिससे विविध राजनीतिक संगठन द्वारा विरोध प्रदर्शन कर रोष जताया जा रहा है। इसी श्रृंखला में मनसे द्वारा आज सक्करदरा चौक स्थित पतंजलि स्टोर के सामने विरोध प्रदर्शन, स्पष्टीकरण जरी दिल असेल परंतु जे ठाण्यामध्ये योग शिबिरामध्ये जे त्यांनी व्यासपीठावर महिलांविषयी व्यक्त केलं, त्याचं असं म्हणणं आहे कि नारी ही सलवार में भी अच्छी दिखती है, साड़ी में भी अच्छी दिखती है और नारी ने कपड़े न पहने तो भी ये अच्छी लगती है। म्हणजे महिलांविषयी यांचा पाहण्याचा दृष्टिकोन यांच्या नजरेत कसा आहे याचा आपल्याला निदर्शनात आलेला आहे। आणि त्या व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री यांची पत्नी अमृता फडणवीस या सुद्धा उपस्थित होत्या, पण रामदेव बाबाला हे वक्तव्य करण्याआधी त्यांना काही लाज लज्जा आहे का? कारण हे स्वतःला संत म्हणतात आणि संताच्या मुखातून हे शब्द यांना शोभा देत नाही। आणि जेव्हा मी ट्विटरवर हे सगळं व्हिडिओ व्हायरल केला की रामदेव बाबा यांनी माफी मागा अन्यथा आम्ही पतंजलीचे जे शोरूम आहे ते आम्ही फोडू, त्यांना काळे फासू, तेव्हा कुठं आज त्यांचे हे मनसेची दहशत आहे हे आपण लक्षात ठेवा। महाराष्ट्रामध्ये आणि या भारतामध्ये नारी ही भारत मातेच्या समान मानली जाते आणि तुम्ही नारीला असे अपशब्द बोलता हे आम्ही कदापि खपून घेणार नाही। लक्षात ठेवा ही मनसे जेव्हा जेव्हा महिलावर असे अपशब्द कोणीही बोलेल त्यांना आम्ही सोडणार नाही। इस दौरान मनसे कार्यकर्ताओं द्वारा बाबा रामदेव के विरोध में नारेबाजी की गई। इस दौरान महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना के पदाधिकारी एवं कार्य कैमरा पर्सन आशीष देशमुख नागपुर।